जनतेच्या भल्यासाठी सदैव दक्ष, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, नेते मंडळींना पक्षाच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक भावना घाणेकर, अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उरण विधानसभा। नमस्कार। अर्णब गोस्वामी यांना समन्स बजावल्याप्रकरणी भाजपच्या नेत्याने पुन्हा एकदा राजभवन गाठले। रिपब्लिक भारत या वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पुन्हा एकदा पोलिसांनी समन्स बजावले, यामुळे भाजप आमदार राम कदम यांनी राज्यपालांची भेट घेऊन हा प्रकार म्हणजे माध्यमांची गळचेपी असल्याचे सांगितले। काय म्हणाले राम कदम पाहूयात। सर, ऐसा है कि महाराष्ट्र की सरकार कोरोना से निपटने का छोड़ करके अर्णब गोस्वामी जैसे वरिष्ठ पत्रकारों को निपटाने के पीछे पड़ी है। हमारा आपसे यही निवेदन है कि सरकार सुन नहीं रही है। पुलिस पर हमारा कोई आरोप नहीं है, पुलिस अच्छा काम कर रही है, पर कांग्रेस और ये सरकार के दबाव में इस प्रकार से पत्रकारों को परेशान करना ये पूरी तरह से गलत है। हमारा निवेदन है कि महाराष्ट्र के पुलिस को बहुत सारे काम हैं। इसके पहले भी उनको अर्णब गोस्वामी को 12 घंटे पुलिस स्टेशन में बिठा के रखा, तो ये पूरी तरह से सरासर गलत है। ये रुकना चाहिए, ये पत्रकारों की आवाज दबाने की महाराष्ट्र की सरकार प्रयास कर रही है। रिपब्लिक भारत चे अर्णब गोस्वामी यांना पुन्हा मुंबई पोलिसांनी समन्स बजावून चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगितले। धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। वांद्रे येथे जमलेल्या मजुरांच्या गर्दीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। रझा अकादमीचे सचिव इरफान शेख यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी त्यांच्यावर दक्षिण मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती। दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचा आरोप तक्रारदाराने केलाय। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। गोस्वामी यांच्यासह रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीच्या मालकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता। पायधुनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गायकवाड हे या प्रकरणी तपास करणार आहेत, त्यामुळे गोस्वामी यांनी पायधुनी पोलीस ठाण्यात तपास अधिकारी गायकवाड यांच्यासमोर चौकशीसाठी हजर राहावे असे समन्समध्ये म्हटले आहे। अर्णब गोस्वामी यांना याआधीही NM जोशीमार्ग पोलिसांनी समन्स बजावला होता, त्यावेळी तब्बल 12 तास त्यांची चौकशी करण्यात आली होती। मात्र अशा प्रकारे सतत समन्स बजावणे म्हणजे माध्यमांची गळचेपी असल्याचे भाजप प्रवक्ते राम कदम यांनी राज्यपालांची भेट घेऊन सांगितले। आता पोलीस या प्रकरणी कशी चौकशी करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।